पुण्यात 4 ते 7 नोव्हेंबर लसीकरण होणार नाही. दिवाळीनिमित्त लसीकरण बंद असेल. पाडव्याच्या दिवशी अर्धा दिवस लसीकरण सुरू राहील. 5 तारखेला सकाळी लसीकरण होईल. त्यानंतर 6 आणि 7 तारखेला मात्र पूर्ण लसीकरण बंद राहील. लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकी ग्रामपंचायतीनं नामी शक्कल लढवली आहे. कोरोना लसीकरणाचा मुदतीत न घेणाऱ्या ग्रामस्थांना शासकीय स्वस्त धान्याचा लाभ देण्यात येणार नाही. तसंच 7-12 आणि ग्रामपंचायतीकडून दिलं जाणारं विविध शासकीय दाखले दिले जाणार नाहीत. ग्रामपंचायतीत हा निर्णय एकमतानं घेण्यात आला. दिवाळी सणामुळे औरंगाबादमध्ये कोरोना लसीकरणाला ब्रेक लागलाय. औरंगाबादच्या एकूण लसीकरण केंद्रांपैकी जवळपास 30 लसीकरण केंद्रांवर गेले 2 दिवस कोणीही लस घेण्यासाठी फिरकलेलंच नाही. उर्वरित लसीकरण केंद्रांवर बोटावर मोजता येतील इतकेच लोक लस घेण्यासाठी येत आहेत. लस घेतली नाही आणि घेणार नाही, तुमचं मन खंबीर असेल तर कोरोना होणार नाही, असं इंदोरीकर महाराज म्हणाले. इगतपुरी सारख्या आदिवासी भागात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात इंदोरीकरांनी लसीकरणाबाबत हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काही होतच नाही तर घेऊन करायचं. कोरोनाला एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. काय बावळटपणा येते, जगा दिवस झोपायचं नाही. अहो 14 वर्ष राम वनवासाला गेला तर सीता घेऊन गेला. इथं राम क्वारंटाईन झाला 14 दिवस. सीतेला डोकून नाही पाहिला रे. कोरोनाचा धोका थोडा कमी झाल्यानं नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी करायला सुरुवात केली. दादरच्या फुल मार्केटमध्ये रोजच गर्दी होताना दिसतीय. कोरोनाच्या नियमांचा सर्वांनाच विसर पडल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याणच्या फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली. यंदा मार्केटमध्ये फुलांचीही मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानं यंदा निर्बंध शिथिल करण्यात आले. यामुळे यंदा दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा गजबजून गेल्या. नागरिकांनीही कोरोनाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय. दिवाळीनिमित्त नाशिकच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुचाकीस्वारांना बंदी करण्यात आली. दरम्यान सराफ बाजार, रविवार कारंजा, मेन रोड बाजारपेठेत अनेक दुचाकीधारकांनी या परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ललित हॉटेलचा उल्लेख करून केलेल्या नव्या ट्विटमुळे ड्रग्ज प्रकरणातील सस्पेन्स कमालीचा वाढलाय. हॉटेल द ललितमध्ये अनेक गुपितं दडल्याचा दावा करून रविवारी भेटूया असं मलिकांनी ट्विटमध्ये म्हटलंय. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर मलिक काय गौप्यस्फोट करणार याचीच सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. भाजपा आमदार नितेश राणेंनी मुंबई पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय. मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या गेली 30 वर्षांच्या लेखा विभागाच्या कारभाराची चौकशी करा अशी मागणी राणेंनी केली आहे. प्रशासनानं ठेवलेल्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अल्पमुदत ठेव योजनेअंतर्गत कोटींच्या स्वरूपात असलेल्या ठेवी कुठे खर्ची झाल्या याची सखोल चौकशीही करण्याची मागणी केली गेली आहे. मुंबई पालिका वॉर्ड पुनर्रचनेचा वाद पेटण्याची शक्यता आहे. मतदारांची नावं गायब करण्याचा काही जण प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपा आमदार अमित साटम यांनी केला. पालिका आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीनं वॉर्ड पुनर्रचना अहवाल निवडणूक आयोगाला सादर केलाय. पालिका अधिकारी आणि आयुक्तांच्या लॅपटॉपचं ऑडिट करण्यात यावं म्हणजे सर्व खरं समोर येईल अशी मागणी अमित साटम यांनी केली. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आलाय. ऐन दिवाळीत एफडीएनं केलेल्या या कारवाईनं खळबळ माजली आहे. 3 कंपन्यांवर एफडीएनं ही कारवाई केली. एफडीएच्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले. अयोध्येत आज दीपोत्सवाचा जागतिक विक्रम होणार आहे. 12 लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळून जाणार आहे. या दीपोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल या दीपोत्सवाचे प्रमुख पाहुणे असतील. अयोध्येचा पर्यटन आणि अध्यात्मनगरी म्हणून विकास करण्याचं व्हिजन योगी आदित्यनाथ या दीपोत्सवादरम्यान मांडतील. बद्रीनाथ मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय. सजावट करण्यात आली. जवळपास 10,000 फुलांनी मंदिराला ही सजावट करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त मंदिराला खास सजावट करण्यात आली आहे.
पुण्यातील चॉकलेट आर्टिस्ट विक्रम मूर्ती यांनी चॉकलेटपासून फटाके, आकाशकंदील, किल्ला अशा वस्तू तयार केल्या आहेत. दरवर्षी या वस्तूंची चंगळ असते, पण यंदा चॉकलेटचे फटाके, आकाशकंदील, किल्ला खाता येणार आहे. त्यामुळे या सगळ्या वस्तू दिसायला जितक्या आकर्षक दिसतात तितक्याच खायला देखील गोड असणार आहेत. नागपूर शहरात फटाके फोडण्यावर निर्बंध लादण्यात आले. रात्री 8 ते 10 पर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्री 10 नंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. केवळ ग्रीन फटाक्यांच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 3 ते 4 दुकानांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आज मुलुंडच्या पळसपाडा या आदिवासी पाड्यात जाऊन दिवाळी साजरी केली. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून या पाड्यांमधल्या नागरिकांपुढे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला होता. विद्यार्थ्यांचं शिक्षण खोळंबलं होतं, त्यामुळे मुंबई पोलिसांनी आज मुलुंडच्या आदिवासी पाड्यात जाऊन दिवाळी साजरी केली आहे. पाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सायकल भेट देऊन दिवाळी साजरी केली गेली. सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार आहे, कारण तेल कंपन्यांनी किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. दिवाळीच्या तोंडावर तेलाच्या किमती कमी केल्यानं गृहिणींना थोडासा का होईना दिलासा मिळालाय. खाद्य तेलाच्या दरात प्रति लिटर 4 ते 7 रुपयांची कपात करण्यात आली आहे. ऐन दिवाळीत मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होतोय. दिवाळीची तयारी करायची की पाण्यासाठी वणवण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सर्व तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असूनही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येवल्यातील एका शेतकऱ्यानं अवघ्या 2 महिन्यात शेतीतून 1,00,000 रुपये कमाई केली आहे. वाल्मिक सातळकर असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी 1.25 एकरात झेंडूची लागवड केली. 2 महिन्यातच त्यांचं पीक फुलोऱ्याला आलं. दसरा दिवाळीत झेंडूला चांगला भावही मिळतोय, त्यामुळे 1.5 एकर झेंडूतनं त्यांना 1,00,000 उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. मावळमधल्या सांगावडे गावात फटाके वाजवणं चांगलंच महागात पडलं. लहान मुलं फटाके वाजवत असताना फटाक्यांची ठिणगी शेतकऱ्यांच्या 2 एकराच्या उसावर पडली आणि ऊस जळून खाक झाला. यामुळे बापूसाहेब आणि राहुल बुचुडे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. गावकऱ्यांनी आग वेळीच आटोक्यात आणली आहे. निफाड तालुक्यातील नांदगाव इथल्या शेतकरी लक्ष्मण तुपे यांच्या 3 एकर शेतातील सोयाबीन गंजी आग लागून जळून खाक झाली. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अज्ञात इसमानं सोयाबीनच्या गंजीला आग लावली असता विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्यानं संपूर्ण सोयाबीनचं पीक जळून खाक झालं. सांगली जिल्ह्यातल्या पहाटे मुसळधार पाऊस बरसलाय. 3 तास बरसलेल्या या अवकाळी पावसानं तासगावच्या पूर्व भागातील द्राक्ष बागायतदारांना याचा मोठा फटका बसला. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी योगेवादीसह पूर्व भागात झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मणेराजुरी गावाजवळील पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे जवळजवळ 2 तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यंदा मान्सूनमध्ये देशात तब्बल 125 वेळा अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 5 वर्षातील अतिवृष्टीचा हा विक्रम ठरला. यंदाच्या मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात देशात अतिवृष्टीच्या तब्बल 125 घटनांची नोंद करण्यात आली आहे. मान्सूननं उशिरा माघार घेणं, सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं याला कारणीभूत ठरलं अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. कौटुंबिक वादातनं एका गर्भवती महिलेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कळव्यात घडली आहे. तिच्या पतीनंच तिला जिवंत जाळलं. यात महिला गंभीर जखमी झाल्यानं गर्भातच तिच्या बाळाचा मृत्यू झालाय. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला उपचारासाठी JJ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सांगली पोलिसांनी वेगवेगळ्या चोऱ्यांमध्ये सापडलेला 15 लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत केलाय. ऐन दिवाळीत चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्यानं फिर्यादींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चोरीला गेलेला 15 लाखांचा मुद्देमाल 30 कुटुंबांना परत करण्यात आलाय. साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ चैतन्य टेक्सटाईल आणि मशिनरीत चोरी झाली. शटर तोडून 90,000ची रोकड लंपास करण्यात आली. दुकानाच्या मागच्या बाजूचं शटर चोरट्यांनी तोडलं. रोकड, CCTV, DVR मशीनही काढून नेण्यात आलंय. दिवाळीच्या ऑनलाईन खरेदीवर सायबर भामट्यांचा डोळा आहे, त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना सतर्क राहण्याचं आवाहन सायबर शाखेनं केलंय. विविध प्रकारे हे भामटे चोरी करतायत, लकी ड्रॉच्या माध्यमातून फसवणूक करतायत, त्यामुळे अशा ड्रॉपासून सावध रहा असं आवाहन पोलिसांनी केलंय.
अकोल्यात अवैध बायोडिझेल पंपावर छापा मारला. अन्न पुरवठा विभाग आणि पोलिसांनी धाडीत ट्रक 5,000 लिटर डिझेल जप्त केलंय. डिझेल पुरवठ्याची मशीन आणि लाखोंचा माल जप्त करण्यात आला. तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. हिंगणा फाट्याजवळच्या गॅरेजमध्ये अवैध धंदा सुरू होता. अमरावती वरुड मार्गावर ट्रक आणि आयशरचा भीषण अपघात झाला. रोशनखेडा भागात दुर्घटना घडली. आयशर ट्रकनं दिलेल्या धडकेत 2 प्रवासी जागीच ठार झाले. 5 प्रवासी गंभीर जखमी झालेत. ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची धक्कादायक बाब या अपघातानंतर उघड झाली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार फाट्याजवळ ट्रक उलटला. हा ट्रक तेलाचे ड्रम घेऊन जात होता. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मध्यरात्री हा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय. तेलाचे ड्रम रस्त्यावर पडल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली. नाशिकच्या सातपूर परिसरात एका 4 वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला. नाशिकच्या गोरक्षनाथ मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्याचे कुत्र्याने लचके तोडले. किसन धर्मेंद्र सिंग असं या मुलाचं नाव आहे. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. भाजपच्या वतीनं कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबाहेर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. अंबाबाई मंदिरात अद्याप दर्शनासाठी ई पासची सक्ती आहे. ही ई पासची सक्ती रद्द करावी अशी आंदोलकांची मागणी आहे. येत्या 4 दिवसात ई पासची सक्ती रद्द न केल्यास मंदिराचं कुलूप तोडून भाविकांना प्रवेश देऊ असा इशाराही देण्यात आलाय. कोरोनाने वाट लावली. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.